गुड मॉर्निंग, गुड इवनिंग और गुड आफ्टरनून, वॉट एवर यू मे कॉल. सी, ड्यूरिंग द लास्ट लेक्चर वी हैव कंप्लीटेड द पॉलीमर एंड देयर प्रोसेस, देयर प्रॉपर्टीज अप टू अ टेरिलीन. टेरिलीन, देन फिनॉल फॉर्मल्डिहाइड, दैट इज बैकेलाइट एंड नोवेलैक, देन पफ पॉली यूरिया फॉर्मल्डिहाइड, मेल अमाइन, सच टाइप ऑफ पॉलीमर एंड देयर प्रोसेस एंड देयर रिपीटिंग यूनिट्स वी हैव सीन. नाउ इन टूडेज वीडियो वी आर गोइंग टू डिस्कस द पर्टिकुलरली द रबर. What is the rubber? What do you mean by vulcanization of a rubber? Various polymers of a rubber and their application in our daily life. And similarly, we are going to see the biodegradable polymers. Now, the first part is the rubber. What is the rubber? Rubber is a natural rubber which can extract from the rubber trees. Now, this natural rubber, which is a soft, sticky, आता तुम्ही जर बघितलं नॅचरल रबर कसं असतं, कुठलंही रबर घ्या ते सॉफ्ट असतं, स्टिकी आहे, म्हणजे हाताला ते चिकटतं आणि त्याची टेन्साईल स्ट्रेंथ इट्स व्हेरी लेस. ओके. आणि जे जे नॅचरल रबर आहे ते नॅचरल रबर हे आपल्याला पर्टिक्युलरली रबर, दॅट रबर इज अ व्हेरी मच फ्लेक्झिबल. नॅचरल रबर इज अ व्हेरी मच फ्लेक्झिबल इन कॅरेक्टर बिकॉज ऑफ अ लो टेन्साईल स्ट्रेंथ. आता हे जे रबर मिळतं आपल्याला, तर ते रबर ज्या वेळेला आपल्याला डेली यूज मध्ये ऍप्लिकेशन असलेले किंवा ते अप्लाय केलेले किंवा ते आपण अप्लाय करतो असे जे सबस्टन्स आहेत, मग उदाहरणार्थ टायर्स असतील, रबर पर्टिक्युलरली पर्टिक्युलर ट्यूब्स असतील किंवा सोल्स असतील, ओके, हे तयार करण्याकरता जी प्रोसेस आहे, ओके, ती प्रोसेस म्हणजेच व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर आहे. आता व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर मध्ये वाईड रेंज ऑफ अ फिजिकल प्रॉपर्टीज, वाईड रेंज ऑफ अ फिजिकल प्रॉपर्टीज असलेले रबर यू कॅन मॅन्युफॅक्चर और यू कॅन प्रोड्यूस बाय युझिंग अ व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर. आणि हे व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर हे आपल्याला नॅचरल रबर पासूनच केलं जातं. आता ह्या नॅचरल रबर जे आहे, हे नॅचरल रबर आपल्याला जे बघतो आपण, तर तो लिनियर पॉलिमर असू शकतो आणि तो लिनियर पॉलिमर 2-methyl-1,3-butadiene, ज्याला आपण आयसोप्रिन, मी जो चौथा नंबरचा जो पॉइंट इथं मांडलेला आहे की लिनियर पॉलिमर कुणाचा आहे, 2-methyl-1,3-butadiene, ज्याला आपण आयसोप्रिन म्हणतो, किंवा ज्याला आपण रबर विच इज अ फ्लेक्झिबल ऑफ अ cis-1,4-polyisoprene, म्हणजेच ज्या वेळेला हा आयसोप्रिन हा पर्टिक्युलरली ब्लेंड केला जातो, ब्लेंड होतो आणि नॅचरल रबर फ्लेक्झिबल cis-1,4-polyisoprene मिळतं, त्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1,4 सिस म्हणजेच एका साईडला असलेले, ओके, हे कॅरेक्टर्स लक्षात ठेवा, 1,4 म्हणजेच आपल्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर हा 1-2, ओके, पर्टिक्युलरली 3 आणि 4 असे 4 आपल्याला बघायला मिळतात कार्बन इन बिटवीन, आणि त्याच्यामधनं आपल्याला 1,4 पॉली आयसोप्रिन सिस 1,4 पॉली आयसोप्रिन ज्याला आपण नॅचरल रबर म्हणतो. त्या नॅचरल रबर्स मध्ये ज्या वेळेला आपण बिफोर वल्करायझेशन जी बेसिक कॅरेक्टर जे आहे, जो लिनियर पॉलिमर आहे,
तो 2-methyl-1,3-butadiene आहे ज्याला आपण आयसोप्रीन म्हणतो. म्हणजे बघा हा 1, 2, 3 म्हणून 1, 2, 3 म्हणजे हा 1, 2 and 3 असा 1, 2, 3 म्हणजेच 2-methyl-1,3-butadiene. आता ह्या जो 2-methyl-1,3-butadiene लिनियर पॉलिमर ज्या वेळेला ब्लेंड होतो, ब्लेंड झाल्यानंतर आपल्याला जे रबर मिळतं ते रबर फ्लेक्झिबल कशाचं आहे तर cis-1,4 पॉली आयसोप्रीन मिळतं आणि त्यालाच नॅचरल रबर म्हणतात आणि त्यालाच दुसरं नाव आहे बुटापरचा. आणि हे जे बुटापरचा आहे हे सॉफ्ट स्टिकी लेस टेन्साईल स्ट्रेंथचं असतं आणि ह्याला आपण व्हल्कनायझेशन ऑफ प्रोसेस ही यूज केली जाते. व्हल्कनायझेशन प्रोसेस कशा करता करायची तर स्ट्रॉंग टफ इलॅस्टिक रबर मिळवण्याकरता व्हल्कनायझेशन हे करावं लागतं. आता हे व्हल्कनायझेशन करत असताना मी मगाशी सांगितलं वाईड रेंज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ रबर यू कॅन प्रोड्यूस बाय अ कंट्रोलिंग अमाऊंट ऑफ सल्फर. कंट्रोलिंग अमाऊंट ऑफ सल्फर घेऊन आपल्याला व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर केलं जातं आणि वाईड रेंज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज असलेलं रबर हे प्रोड्यूस करता येतं. आता हे कसं करतात तर जे आपल्याला नॅचरल रबर आहे हे हिट आउट केलं जातं विथ 3-5% ऑफ सल्फर ऍट 100-150 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि मग तुम्हाला क्रॉस लिंकिंगचं cis-1,4 पॉली आयसोप्रीन म्हणजे जो हा cis-1,4 पॉली आयसोप्रीन जो नॅचरल रबर म्हणतो ज्याला आपण बुटापरचा म्हणतो हे प्रोड्यूस केलं जातं थ्रू डाय सल्फाइड बॉन्ड. ह्या दोन ह्याच्यामध्ये आपल्याला डाय सल्फाइड बॉन्ड बघायला मिळतं. मग आता ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कुठं बघायला मिळतं तर आपण क्लासिफिकेशन ऑफ अ रबर बघितलेलं होतं त्यामध्ये लिनियर ब्रांच आणि नेटवर्किंग. तर तुमच्या पुस्तकामध्ये जर बघितला तर नॅचरल ब्रांच आणि नेटवर्किंग, नेटवर्किंग मध्ये आपल्याला cis-1,4 पॉली आयसोप्रीन स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये डाय सल्फाइड बॉन्ड कसा अटॅच होतो हे आपल्याला बघायला मिळतं किंवा यू कॅन सी. ओके, आणि यू कॅन रीड दॅट थिंग्स आणि यू कॅन ऑब्झर्व दॅट थिंग्स अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अ cis-1,4 पॉली आयसोप्रीन. म्हणजे जे नॅचरल रबर आहे ह्याला थोडस व्हल्कनायझेशन केलं की आपल्याला cis-1,4 पॉली आयसोप्रीन. म्हणून मगाशी हित 2-methyl-1,3-butadiene जे म्हटलंय ना तो ब्लेंड होतो. ब्लेंड कशामुळे केला जातो तर 3-5% सल्फर हे ऍड केलं जातं 100-150 डिग्री सेल्सिअसला आणि मग आपल्याला वाईड रेंज जर आपल्याला व्हेरियस टाइप्स ऑफ रबर तयार करायचे असतील तर कंट्रोलिंग अमाऊंट ऑफ सल्फर हे युटिलाइज करून आपल्याला व्हेरियस टाइप्स ऑफ रबर प्रोड्यूस करतात. आता ही जी व्हल्कनायझेशन प्रोसेस आहे ही चार्ल्स गुडइयर नावाच्या सायंटिस्टने ही पर्टिक्युलरली इन्व्हेंट केली आणि व्हेरियस टाइप्स ऑफ रबर प्रोड्यूस केलं. म्हणून तुम्ही जर बघा बाजारात गेला तर तुम्हाला जे गुड इयर टायर बघायला मिळतं ना ते गुड इयर टायर हे ह्या सायंटिस्टला एक मानवंदना किंवा त्याला आपण एक त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्या कंपनीनं गुड इयर टायर्स म्हणून दिलेला आहे. लक्षात ठेवाने अजूनही बऱ्याच कंट्रीजमध्ये मोठमोठ्या ज्या कार रेस होतात बघा ज्या स्कर्टिंगच्या थ्रू कार रेसमध्ये जे मोठमोठे टायर्स असतात त्यामध्ये गुड इयर टायर महत्व असतं हे लक्षात ठेवा. कारण ही प्रोसेस शोधून काढण्याचं काम किंवा इन्व्हेंट करायचं काम हे व्हल्कनायझेशन हा पार्ट जो आणला तो ह्या गुड इयरनं आणला हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्याला जर कंट्रोलिंग अमाऊंट ऑफ सल्फर जर तुम्ही यूज केलं तर आपण व्हेरियस टाईप्स ऑफ रबर प्रोड्यूस करतो त्यांची फिजिकल प्रॉपर्टी ही डिफरंट असते. म्हणजेच कसं बघा 20-30% सल्फर जर घेतलं तर हार्ड रबर बघायला मिळतं तुम्हाला. एबोनाईट रबरचे जे दांडू असतो बघा जे मारतात बघा पोलीस वगैरे ते इलॅस्टिक टाईप असतं तर ते एबोनाईट टाईप रॉड तयार करण्याचं ते रबर हार्ड रबर येतं. जर तुम्ही 3-10% एवढं सल्फर कंट्रोलिंग अमाऊंटमध्ये घेतलं तर लिटल हार्डर म्हणजेच
आपल्याला इबोनाइट पेक्षा ते लिटल हार्डर असतं, आणि जे आपण टायर्स मध्ये यूज करतो, आणि ते टायर्स तुम्हाला माहिती आहे की व्हल्कनायझेशन करतात, व्हल्कनायझेशन प्रोसेस करून टायर वरती दुसरा टायर्सचा लेअर लावतात, त्याच्यामध्ये हा आपल्याला महत्वाचा पार्ट येतो. तिथं 2 to 10% केलं जातं. 1 to 3% हा ज्या वेळेला सल्फर कंट्रोलिंग अमाऊंट मध्ये गेला, तर तुमचे जे रबर बँड्स आहेत ते रबर बँड तयार करण्याकरता आपल्याला सल्फरची अमाऊंट ही 1 to 3% यूज करावी लागते. म्हणजेच त्याची इलॅस्टिक प्रॉपर्टी जी तुम्हाला मेंटेन होऊ शकते. ओके. आणि 30% जर असेल तर आपल्याला ज्या बॅटरीच्या मोठमोठ्या केसेस बनवल्या जातात, जिथं आपल्याला पर्टिक्युलरली यूज करायला लागतात मोठमोठ्या प्रकारच्या बॅटरीज, तर त्या मोठ्या बॅटरीच्या केस ज्या प्रिपेअर केल्या जातात, मॅन्युफॅक्चर केल्या जातात, त्याच म्हणजेच आपल्याला 30% आपल्याला सल्फर व्हल्कनायझेशन मध्ये यूज केलं जातं. ते सुद्धा कंट्रोलिंग अमाऊंट मध्ये 30% पर्यंत यूज केलं जातं. आणि म्हणून व्हल्कनायझेशन ऑफ रबर मध्ये आपल्याला जो लिनियर पॉलिमर आहे 2-methyl-1,3-butadiene, जो सॉफ्ट स्टिकी आपल्याला बघायला मिळतो, लेस टेन्साइल स्ट्रेंथचा जो आहे, त्याला आपण कन्वर्जन करू शकतो बाय व्हल्कनायझेशन टू द नॅचरल रबर प्रोड्यूस केला जातो, ज्याला आपण CIS-14-polyisoprene म्हणतो, ज्याला आपण गुटा परचा म्हणतो. ओके. आता हे जर लक्षात घेतलं तुम्ही, तर व्हल्कनायझेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आणि म्हणून इथे तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो 2 मार्काला, तर एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ अ व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ अ और डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ रबर. हे तुम्हाला त्याचे नेम ऑफ द रबर विच कॅन प्रोड्यूस इन अ व्हेरियस फिजिकल फॉर्म ऑफ द रबर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हे 2 मार्काला. किंवा MCQ मध्ये विचारलं जातं की नॅचरल रबरला कुठलं नाव आहे, तर ते गुटा परचा, हे लक्षात ठेवा. ओके. नॅचरल रबरमध्ये लिनियर पॉलिमर कुणाचा आहे, तर 1,3-butadiene आहे. तो ब्लेंड झाल्यानंतर म्हणजे 3-5% हे घेतल्यानंतर जो आपल्याला फ्लेक्झिबल रबर मिळतो, ज्याला आपण गुटा परचा मिळतो, त्यालाच आपण CIS-14-polyisoprene असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. दिस इज नथिंग बट व्हल्कनायझेशन. आता ह्याचं जे स्ट्रक्चर आहे, हे आपण क्रॉस लिंक आणि नेटवर्क टाईप जो क्लासिफिकेशन पार्ट जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्हल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजेच CIS-14-polyisoprene स्ट्रक्चर बघायला मिळतं. ते शक्यतो तुम्हाला काढायला विचारत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु शॉर्ट नोट ऑन अ व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर हे विचारलं जातं. किंवा आपल्याला 20-30% असेल तर काय, एबोनाइट मध्ये किती आहे सल्फर, किंवा तुम्हाला रबर बँड मध्ये किती सल्फर यूज केलेला आहे, बॅटरी केस मध्ये किती यूज केलेला आहे, त्याचं पर्सेंटेज तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. तर हे आपल्याला व्हल्कनायझेशन ऑफ अ रबर हा पार्ट झाला. आता हितून पुढचा जो पार्ट बघायचा आहे, ते व्हेरियस टाईप ऑफ रबर जे आपल्याला प्रोसेस मध्ये बघायला मिळतात, म्हणजेच बाय युझिंग 1,3-butadiene. ओके. आणि अदर मोनोमर यूज करून आपल्याला ब्युनायन, ब्युनायस, आयसोप्रिन किंवा निओप्रिन, ओके, आयसोब्युटाईल रबर हे कसे प्रोड्यूस होतात आणि त्यांचे युजेस काय आहेत, हे आपण बघून घ्यायचे आहेत. हे सगळ्यात महत्वाचं. आता इथं मात्र स्ट्रक्चर्स तुम्हाला विचारले जातील, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता आपण ज्या वेळेला व्हल्कनायझेशन ऑफ रबर हा पार्ट बघितलेला होता, बघितला, त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की तुम्हाला व्हेरियस टाईप्स ऑफ रबर आणि त्याचे युजेस हे बघायचे आहेत. पुढचा जो येतो, जो आपल्याला ब्युनायस. आता ब्युनायस हा कसा आहे, कोपॉलिमर आहे. कोपॉलिमर म्हणजेच हेटेरो पॉलिमर. दोन मोनोमर, दे आर गोइंग टू बी अ रिएक्ट विथ इच अदर अँड अंडर गोज अ पॉलिमरायझेशन. मग या ब्युनायस मध्ये कोणकोणते आहेत, तर स्टायरीन आणि 1,3-butadiene. ओके. आता 1,3-butadiene स्ट्रक्चर बघा, 1, 2, 3, 4 आणि स्टायरीन बेन्झिन रिंगला CH-CH2. ओके. आणि मग तुम्हाला हा जो को पॉलिमर आहे हा तयार होतो इन प्रेझेन्स ऑफ अ कॅटॅलिस्ट K2S2O8.
ओके आणि जो प्रॉडक्ट तयार होतो ज्याला आपण SBR म्हणजे स्टायरीन ब्युटाडाईन रबर असं म्हटलं जातं त्यालाच नाव आहे ब्युना एस. आता हे स्ट्रक्चर कसे लक्षात ठेवायचं, स्टायरीनचं तर लक्षात राहते, ब्युटाडाईनचं तर राहणारच आहे, ठेवायलाच पाहिजे तुम्हाला. परंतु तुम्हाला ज्या वेळेला सीईटी मध्ये असेल किंवा नीट मध्ये असतील त्यावेळेला हे स्ट्रक्चर्स विचारले जातात. एक किंवा को पॉलिमर ब्युना एन मध्ये कोण आहे, ब्युना एस मध्ये कोण आहे, और ब्युना एस इज अ को पॉलिमर आहे का होमो पॉलिमर आहे, नेम टू इनग्रेडियंट्स इन अ ब्युना एस, असं पण विचारलं जाऊ शकतं. आता त्याच्यानंतर त्याचे युजेस काय आहेत रे, तर ह्यामध्ये इनर ट्यूब्स, आपल्याला ट्यूब्स असतात ना टायर्स मध्ये, बघा टायर्स मध्ये आतल्या बाजूला जी ट्यूब असते ते ह्या ब्युना एस पासून तयार केलं जातं. बबल गम, जे बबल गम तुम्ही खाता त्या बबल गमचा जो मेजर, ते तुम्ही चावून 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 रबरासारखं करता ना, ते रबर म्हणजेच स्टायरीन ब्युटाडाईन रबर ब्युना एस, म्हणून ते कुठेही चिकटते बघा, एवढं लक्षात ठेवा चावून चावून. नंतर त्याला इलॅस्टिसिटी पण येते, ते तुम्ही जे तार काढता तोंडातून, नंतर फुगा काढता, तो हे बबल गम कशापासून तयार होतोय, ब्युना एस पासून तयार होतोय. आणि त्याच्यानंतर वॉटरप्रूफ शूज, वॉटरप्रूफ शूज तयार करण्याकरता आपल्याला ह्या ब्युना एसचा यूज होतो. आणि सोल्स तयार करण्याकरता, चप्पलचा असेल बुटाचा असेल, हे सोल्स तयार करण्याकरता. पुढचा येतो ब्युना एन. आता ब्युना एन ह्याच्यामध्ये परत हा सुद्धा को पॉलिमर आहे, ह्याच्यामध्ये अॅक्रॅलोनायट्राईल आणि 1,3-ब्युटाडाईन, म्हणजे 1,3-ब्युटाडाईन कॉमन आहे. आता लक्षात काय ठेवायचं, अॅक्रॅलोनायट्राईल, अॅक्रॅलोनायट्राईल आपण ब्रांच पॉलिमर्स मध्ये क्लासिफिकेशन मध्ये बघितलेलं होतं, CH2CHCN हा पॉलिमरायझेशन मध्ये जातो आणि ब्युना एन तयार होतो. आता हे स्ट्रक्चर्स पुन्हा कसं लक्षात ठेवायचं, मी तो शेवटला हा सगळा पार्ट संपला आयसोब्युटाइल रबर नंतर मग ते कशी ऍडिशन होते हे तुम्हाला मी सांगणार आहे. हे लक्षात ठेवायचं, डबल बॉन्ड आहे हे लक्षात ठेवा, CH2 डबल बॉन्ड CHCN हा महत्वाचा पार्ट आहे. आता हा ब्युना एन काय यूज केला जातो, सोल्स ऑफ अ शूज, शूजचे सोल्स, ऍडेझिव्ह जिथं ऍडेझिव्ह पण लागतो तो, टँक लाइनिंग, टँक लाइनिंगला ऍडेझिव्ह लागतात बघा ते तर यूज होतो, किंवा ऑइल सील आणि गॅसोलिन होज, म्हणजेच जिथं आपल्याला मोठमोठे पेट्रोलियम किंवा डिझेल सारखे ज्या वेळेला आपल्याला केमिकल्स किंवा अदर केमिकल्स ज्या वेळेला ट्रान्सपोर्ट केले जातात फ्रॉम वन पार्ट टू द अनादर पार्ट, तर ते जे टँक्स असतात तर त्या टँक्समध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला ॲडेझिव्ह, म्हणजे जे टँकला लाइनिंग केलं जातं, टँक लाइनिंग असेल किंवा जिथं ऑइल सील जो असतो, जिथं सील म्हणून वापरला जातो, तर तिथं यूज आपल्याला ब्युना एन असतं, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर निओप्रिन रबर जे आहे तो मोनोमर आहे, तो 2-chloro-1,3-butadiene म्हणजेच बघा CH2 डबल बॉन्ड CCl CH डबल बॉन्ड CH2 हा 1,2 म्हणून 2-chloro-1,3-butadiene आहे, तसंच आहे हा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और बेन्झॉइल पेरॉक्साईड हिटेड आउट केलं की त्याचा आपल्याला निओप्रिन पॉलिमर मध्ये रूपांतर होतं. आता ह्यामध्ये हे जे निओप्रिन रबर जे आहे ते केमिकल कंटेनर मध्ये, आणि केमिकल कंटेनर जो आहे त्याला सुद्धा सील करण्याकरता, व्यवस्थित त्याचं लाइनिंग करण्याकरता, कारण का हा निओप्रिन रबर केमिकली थोडासा इनर्ट असतो, किंवा कन्व्हेअर बेल्ट्स, गॅस्केट्स, शूज हिल्स, म्हणजे हाईल्स जे वापरता का तुम्ही, त्या हाईल्स शूज हाईल्स जे असतात ते, आणि स्टॉपर्स तयार करण्याकरता ह्या निओप्रिन रबरचा यूज होतो. आता बघा ब्युना एस आणि ब्युना एन दोन्हीही को पॉलिमर आहेत, हे ॲडिशन पॉलिमर आहेत, आणि हा जो आहे निओप्रिन सुद्धा ॲडिशन पॉलिमर आहे, परंतु तो मोनोमर आहे, म्हणजेच हा होमो पॉलिमर आहे. निओप्रिन रबर होमो पॉलिमर, ब्युना एन ब्युना एस हे को पॉलिमर म्हणजेच हेटिरो पॉलिमर आहे. आता शेवटचा जो आपल्याला राहिलेला आहे तो आयसोब्युटाईल रबर, हा सगळ्यात महत्वाचा येतो, तो सुद्धा आपल्याला आयसोब्युटाईल रबर बघायचा आहे.
मी स्ट्रक्चर्स काढतो आणि स्ट्रक्चर्स काढल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी लगेच देतो. आता पुढचा जो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्युटाईल रबर. आता ब्युटाईल रबर हा सुद्धा को पॉलिमर आहे जो आयसो ब्युटिलिन पासून आणि 1,3-ब्युटाडाईन 2-मिथाईल 1,3-ब्युटाडाईन पासून आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच हा आयसो ब्युटिलिन ह्याचं जे स्ट्रक्चर्स आहे फक्त इथं CH3 लिहितो 2-methyl-1,3-isobutadiene आहे आणि इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 ही रिएक्शन कॅरीड आउट होते आणि आपल्याला ब्युटाईल रबर मध्ये आयसो ब्युटिलिन अँड 2-methyl-1,3-butadiene हे दोन्ही दोन मोनोमर्स आहेत आणि हे दोन मोनोमर्स इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 पॉलिमरायझेशन मध्ये जातात आणि ऍडिशन पॉलिमर आपल्याला तयार होतो आणि तो होतो म्हणजेच ब्युटाईल रबर. आता मगाशी मी फक्त 1,3-ब्युटाडाईन घेतलं होतं त्यामुळे आपलं स्ट्रक्चर चुकलेलं होतं, परंतु 1,3-ब्युटाडाईन हा मोनोमर नसून 2-methyl-1,3-butadiene आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला हे स्ट्रक्चर बघायला मिळतं. आता हे ब्युटाईल रबर कुठं यूज केलं जातं तर पर्टिक्युलरली जो इनर ट्यूब्स आहेत त्याच्यामध्ये हे ब्युटाईल रबर यूज केलं जातं. नाउडेज ब्युटाईल रबरचे टायर्स सुद्धा काढले जातात. तुम्हाला जर टायर्स माहिती असतील BKT टायर्स, मोठमोठे टायर्स, ते ब्युटाईल रबर पासूनच तयार केले जातात हे लक्षात ठेवा. BKT आहे किंवा MRF टायर्स ज्यामध्ये ब्युटाईल ट्यूब आणि ब्युटाईल टायर्स हे पण होतात. शक्यतो ब्युटाईल ट्यूब्स हे म्हणजे ब्युटाईल रबर हे ट्यूब्स करता यूज केलं जातं आणि नाउडेज तुम्हाला माहिती आहे ट्यूब वापरत नाहीत. जिथं आपल्याला ट्यूबलेस टायर्स येतात त्यावेळेला सुद्धा ब्युटाईल रबरचा थोड्याफार प्रमाणात यूज केला जातो हे लक्षात ठेवा. आता हे जे स्ट्रक्चर्स बघितलं आपण ब्युनायन, ब्युना एस, निओप्रिन असेल किंवा आपल्याला ब्युटाईल रबर असेल, आता ह्यामध्ये कॉमन गोष्ट काय आहे बघा आणि त्याची ऍडिशन म्हणजे जो फायनल प्रॉडक्ट कसा लक्षात ठेवायचा हा महत्वाचा. स्टायरीन तुमच्या लक्षात राहील की नाही राजन आणि हा ब्युटाडाईन आहे की नाही. आता ब्युटाडाईन मध्ये जर तुम्ही बघितलं 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे आणि ज्या वेळेला तो ऍड होतो त्यावेळेलाच फक्त तो डबल बॉन्ड 2 आणि 3 मध्ये शिफ्ट होतो आणि इथं डबल बॉन्ड किती आहे मध्ये 1, 2 आणि 3 आणि 4 मध्ये 1, 2 आणि 3 आणि 4 मध्ये आहे. 3 आणि 4 डबल बॉन्ड उडवून टाकायचा. ओके, 1 आणि 2 मधला डबल बॉन्ड आहे तो शिफ्ट करायचा 2 आणि 3 मध्ये आणि ते ऍड करायचं कुणामध्ये स्टायरीन मध्ये आणि हा डबल बॉन्ड सुद्धा उडवायचा. म्हणजेच तुम्हाला मग CH CH2 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 डबल बॉन्ड CH CH2 हे स्ट्रक्चर येतं. म्हणजे हे जे मी ऍड केलेलं आहे हे डायरेक्ट आपल्याला स्टायरीन मध्ये ऍड करायचं आहे. परत एकदा सांगतो आपल्याला ब्युटाडाईन मध्ये 1, 2 मध्ये एक डबल बॉन्ड आहे, 3 आणि 4 मधला आहे, 3 आणि 4 मधला काढून टाकायचा, ठेवायचा 1, 2 मधला, तो 1, 2 शिफ्ट करायचा कुणामध्ये 2 कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3 मध्ये आणि फक्त जो कार्बन नंबर 2 आहे स्टायरीनच्या बाबतीत म्हणजेच ब्युना एसच्या बाबतीत त्याचं कन्वर्जन CH2 मध्ये होतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ K2S2O8. आता जर तुम्ही बघितलं अॅक्रायलोनायट्राईल घेतलं तुम्ही, आता अॅक्रायलोनायट्राईल मध्ये बघा CH2 डबल बॉन्ड CHCN आहे, इथं काय आहे परत बघा 1, 2 ओके 3, 4 आहेत ना, म्हणजे 1, 3 आहे ना. आता हिथं जो आपल्याला बघायला मिळतो तर ह्याचा फक्त काय 1, 2 ऐवजी CH2CH आणि 2, 3 मध्ये डबल बॉन्ड आणायचा आहे, म्हणजे 1, 2 जागी ऐवजी 2, 3 मध्ये डबल बॉन्ड आणायचा, 3, 4 डबल बॉन्ड काढून टाकायचा आणि हो असाच्या असा ऍड करायचा कशामध्ये आणि हे डबल बॉन्ड कॅरेक्टर काढून टाकायचं कुणाचं अॅक्रायलोनायट्राईलचं. तसंच बघा तुम्ही इथं परत 1, 2
थ्री फोर आहे, इथं सुद्धा तुम्हाला ब्युटाइल आहे. आता हा वन टू जो आहे तो कुठं आणला बघा आपण, टू आणि थ्री मध्ये आणलेला आहे, थ्री आणि फोर मधला डबल बॉन्ड काढलेला आहे आपण, आणि आपण तो आपल्याला जो वन टूचा कन्वर्जन टू थ्री मध्ये जो डबल बॉन्ड आणलेला आहे ते जे स्ट्रक्चर आहे ते डायरेक्टली ऍड करायचं, ह्याचा डबल बॉन्ड काढायचा, म्हणजेच ब्युटाइल रबरचं स्ट्रक्चर येतं. म्हणजेच लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये वन टू हा जो डबल बॉन्ड आहे दोन कार्बन मधला, कार्बन नंबर वन आणि कार्बन नंबर टू मधला, तो डिलीट करायचा, त्याचा फक्त शिफ्ट करायचा टू आणि थ्री मध्ये, आणि थ्री आणि फोर मधला डबल बॉन्ड काढून ऍज इट इज ती चेन घ्यायची, आणि ती चेन काय करायची रिस्पेक्टिव्ह दुसऱ्या मोनोमरला ऍड करायची. त्याच्यामधला जो रिस्पेक्टिव्ह मोनोमर्स मध्ये, मग तो स्टायरीन असेल किंवा तो आयसोब्युटिलिन असेल किंवा तो ऍक्रायलोनायट्राइल असेल, त्याचा सुद्धा डबल बॉन्ड काढायचा आणि ती लिंकेज ठेवायची. हे लक्षात ठेवा, म्हणजेच तुम्हाला पाठ करावं लागत नाही, फक्त वन थ्रीच्या वन टू जो आहे तो आपल्याला टू थ्री मध्ये न्यायचा आहे डबल बॉन्ड, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे वन थ्री ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर कन्व्हर्ट करायचं टू थ्री मध्ये, थ्री फोर मधला डबल बॉन्ड काढायचा आणि तो ऍड करायचा स्टायरीन सारखा मोनोमर असेल किंवा आपल्याला ऍक्रायलोनायट्राइलचा मोनोमर असेल किंवा आयसोब्युटिलिन सारखा मोनोमर असेल. सेम केस निओप्रिनच्या बाबतीत आहे हे लक्षात ठेवा. निओप्रिन मध्ये सुद्धा वन टू आहे, ओके, वन टू डबल बॉन्ड शिफ्ट करायचा आहे टू थ्री मध्ये आणि थ्री फोर व्हॅनिश आउट करायचा आहे, कारण तिथं जरी तो मोनोमरच यूज होत असला तिथं सुद्धा वन टू डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे पहिल्या याच्यात. कुणामध्ये? आपल्याला जो रिपीटिंग युनिट्स मध्ये आहे तो बघा, म्हणजे जो मेजर इनग्रेडियंट आहे, ओके, टू टू क्लोरो वन थ्री ब्युटाडाईन म्हणून आहे बघा, म्हणजे वन टू मध्ये डबल बॉन्ड आहे तो तिथला काढला, आपण टू थ्री मध्ये शिफ्ट केलाय आणि थ्री फोर काढूनच टाकलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला निओप्रिन पॉलिमर तयार होतं. आता हे लक्षात घेतल्यानंतर पुढचा जो आपण महत्वाचा पार्ट बघणार आहे ज्याला आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर, हे लक्षात ठेवा. त्या बायोडिग्रेडेबल म्हणजेच काही काही पॉलिमर, म्हणजे जसा तुमचा स्विच असतील किंवा फिनॉल फॉर्मॉल्डिहाइड पासून जे आहेत, मेल अमाइन पासून जे आहेत किंवा पफ पासून जे तयार होणारे आहेत, हे इझिली बायोडिग्रेडेबल नाही आहे. ते डिग्रेड होत नाहीत थ्रू सॉइल, थ्रू एअर और थ्रू वॉटर. म्हणजेच जे बायोलॉजिकल पर्टिक्युलरली मायक्रो ऑर्गॅनिझमचा अटॅक होऊन ते डिग्रेड व्हायला पाहिजेत, ते डिग्रेड होत नाही. मग असे काही काही पॉलिमर्स आहेत जे बायोडिग्रेडेबल आहेत, ते कुठले कुठले आहेत, त्याची प्रोसेस काय आहे ते आपण बघूया. आता बायोडिग्रेडेबल हा जो वेळेला आपण पॉलिमर्स बघतो त्यामध्ये बायोडिग्रेड म्हणजेच इझिली डिकम्पोज व्हायला पाहिजे बाय अ मायक्रो ऑर्गॅनिझम अटॅक प्रेझेंट इन अ सॉइल ऑर इन अ एन्व्हायरमेंट अँड इट शुड नॉट रिमेन ॲज इट इज. ओके, हे लक्षात ठेवा. तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये बघितलेलं असेल बघा की हॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये BDT हा नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आहे. इट रिमेन्स इयर्स टुगेदर इन अ सॉइल, ओके, ऑर इन पर्टिक्युलरली फॅटी ऍसिड्स टिश्यूजमध्ये तो राहतो, हे लक्षात ठेवा. ओके, जे फॅटी ऍसिड ज्या आपण टिश्यूज जे म्हणतो आपण त्या टिश्यूजमध्ये किंवा सॉइल्समध्ये ॲज इट इज रिमेन राहतं. आता त्याला आपण काय म्हणतो की नॉन बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल म्हणजेच काय? ते बाय डिग्रेडेशन होतं, म्हणजेच त्यांचं डिकम्पोजिशन होतं. मग पहिला जो आहे तो PHBV. आता PHBV म्हणजेच काय? तर इस्टरिक लिंकेज आहे पॉलीहायड्रॉक्सी ब्युटरेट विथ को पॉलिमर ऑफ बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. आता व्हॅलेरेट म्हणजेच ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 पाच कार्बन लिंकेज आहेत त्याला व्हॅलेरेट येतं. व्हॅलेरिक ऍसिड पासून तयार होणारे इस्टरिक लिंकेज म्हणजेच व्हॅलेरेट. आणि आपल्याला ब्युटरेट म्हणजेच 1, 2, 3, 4 ब्युटॅनोइक ऍसिड पासून तयार होणारी त्याला ब्युटरेट म्हणतात, हे लक्षात ठेवा. मग इथं हा PHBV हा को पॉलिमर आहे, म्हणजेच दोन मोनोमर असणार आहेत, 1, 3-hydroxybutanoic acid आणि दुसरा आहे 3-hydroxypentanoic acid. आता काय होतं राजानो बघा,
की हा एच ओ एच आणि हा एच यातला ओ एच आणि हा एच इन द फॉर्म ऑफ एच टू ओ बाहेर पडत. काय होतं? बाहेर पडत. मग हे स्ट्रक्चर कसं आहे बघा. हा हा आपल्याला ओ इथं घेतला मी. आता हा जो सी एच आहे हा सी एच हा जो मधला ओ एचचा जो सी एच आहे तिथं मध्ये घेतला त्याला डाव्या बाजूला राहिलेला ओ जो त्यातला एच एच टू ओ मध्ये गेलेला आहे म्हणून फक्त ओ. आता हा सी एच घेतला त्याला खालती फक्त हे सी एच थ्री सरळ जे आहे ते आपण ब्रांच मध्ये घेतलं. आता हा सी एच टू ऍज इट इज येणार आहे. आता हितला जो ओ एच आहे तो ओ एच गेलेला आहे म्हणजेच तुम्हाला सी डबल बॉन्ड ओ लिंकेज आहे. आता तुम्हाला जी परत फर्दर हा ओ एच आणि ओ एच आहे ह्यातला ओ इथं येणार आहे. मग हा जो सी एच आहे ओ मधला हा सी एच खालती इथं इथाईल ग्रुप लावा सी एच टू सी एच थ्री आणि मग ती सी एच थ्री सी एच टू झाल्यानंतर ओके हा इथं घेतला सी एचच्या खालती मग हा सी एच टू आला मग हा सी डबल बॉन्ड ओ आला आणि परत लिंकेज मध्ये ओ ऍडिशन होत जाणार. म्हणजेच तुम्हाला हे स्ट्रक्चर्स लक्षात ठेवताना हे ब्युटॅनोइक ऍसिड आणि पेंटॅनोइक ऍसिड हे महत्वाचं आहे. ओके ब्युटॅनोइक ऍसिडचा ओ डाव्या साईडला घ्यायचा. ब्युटॅनोइक ऍसिड मधला जो सी एच आहे ज्याला ओ अटॅच आहे म्हणजे ओ एच ग्रुप अटॅच आहे त्या सी एच ला आपल्याला पर्टिक्युलरली ब्रांच सी एच थ्री घ्यायचा. मग सी एच टू ऍज इट इज मेन्शन ठेवायचा. इथला पुढे सी डबल बॉन्ड ओ ब्युटॅनोइक ऍसिड मधला ऍज इट इज घ्यायचा. इथला जो परत ओ आहे तो मध्यात घ्यायचा म्हणजे तुम्हाला इस्टरिक लिंकेज बघायला मिळेल सी डबल बॉन्ड ओ न. जो पेंटॅनोइक ऍसिड मधला सी एच आहे त्याला तुम्ही इथाईल ग्रुप ब्रांच मध्ये घ्या आणि ती चेन पूरी करा. तसंच आपल्याला डेक्स्ट्रन नावाचं आहे. डेक्स्ट्रन नावाचा जो आपल्याला बायोडिग्रेडेबल आहे तो पॉलीग्लायकॉलिक ऍसिड आणि पॉलीलॅक्टिक ऍसिड सारखा आहे. आता हा लॅक्टिक ऍसिड आहे आणि हा ग्लायकॉलिक ऍसिड आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथला एच आणि हा ओ एच इथला एच आणि हा ओ एच एच टू ओ बाहेर पडतो म्हणजे हा ओ इथं आला का नाही. आता हा जो सी एच आहे त्याला तुम्ही इथं सी एच थ्री घ्यायचा आहे. सॉरी पहिल्यांदा त्यांनी काय घेतलेला आहे हा ओ ग्लायकॉलिक ऍसिडचा घेतलेला आहे. ओ इथं घेतला सी एच हा आहे ह्याच्या खालती सी एच टू टाकलेला आहे. मग हा सी डबल बॉन्ड ओ आला आणि मग आपल्याला हा ओ ग्रुप तिथं अटॅच होतो आणि डेक्स्ट्रॉन सारखा प्रॉडक्ट तयार होतो. ओके आता ह्या डेक्स्ट्रॉन सारख्या प्रॉडक्ट तयार करत असताना सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो स्त्री आहे. तेच मी काढायला जरा चुकलो म्हणून जरा थोडासा कन्फ्युजन झालं. तर पहिल्यांदा सी एच थ्री आहेच म्हणजेच लॅक्टिक ऍसिडच घ्या. ओ सी एच आणि सी एच थ्री घ्या. सी डबल बॉन्ड ओ घ्या. ओ सी एच टू सी डबल बॉन्ड ओ आणि ओ घ्या. म्हणजेच मगाशी जसं तुम्हाला ब्युटॅनोइक ऍसिड आणि पेंटॅनोइक ऍसिडला जसं सांगितलेलं आहे तसंच घ्यायचं आहे. सी एच मधला हा राहिलेला ओ सी एच टू मधला राहिलेला ओ हा लक्षात ठेवायचा. लॅक्टिक ऍसिडचा ओ पहिल्यांदा घ्यायचा. मग त्याच्यानंतर जो सी एच आहे त्याला ब्रांच व सी एच थ्री टाका म्हणजेच तुम्हाला इथं हा सी डबल बॉन्ड ओ ग्रुप राहतो. परत इथला ओ ग्रुप आहेच कुणाचा ग्लायकॉलिक ऍसिडचा आणि मग तुम्हाला डेक्स्ट्रॉनची चेन बघायला मिळते. आता सिमिलरली नायलॉन टू आणि नायलॉन सिक्स म्हणजे ज्याच्यामध्ये हा सुद्धा को पॉलिमर आहे तो ग्लायसिन आणि एप्सायलन अमिनो कॅप्रॉइक ऍसिड हा आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामध्ये ग्लायसिन आणि अमिनो कॅप्रॉइक ऍसिड ह्यांचं ऍडिशन होतं. आता हे होत असताना हा जो ओ एच ग्रुप आहे हा ओ एच ग्रुप आणि ह्यातला एक एच एन एच टू मधला एक एच असा एच टू ओ म्हणून बाहेर पडतो. म्हणजेच हा सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आणि ह्यातला हा ओ एच आणि हा एच गेला राजानो ह्यातला एक एच म्हणजेच हा राहिला सी डबल बॉन्ड ओ हा सी एच टू आणि मग हा एन एच कुणाबरोबर लिंकेज करतो ह्यातल्या सी ओ बरोबर लिंकेज करतो सी डबल बॉन्ड ओ बरोबर. म्हणजे सी डबल बॉन्ड ओ आलं परत हा सी एच टू फाईव्ह आला आणि ह्यातला जो एच टू आहे ह्यातल्या ओ एच बरोबर बाहेर पडतो. म्हणजेच बघा हा ओ एच ह्यातला एक एच
हा ओ एच यातला एक एच बाहेर पडून मायनस एच टू ओ तयार होतो. म्हणून पहिल्यांदा मी घेतलं सी डबल बॉन्ड ओ इथं घेतला, मग ह्यातला सी एच टू घेतला, मग ह्यातला एन एच घेतला, मग ह्यातला सी डबल बॉन्ड ओ म्हणजे अमिनो कॅप्रॉइक ऍसिड मधला सी डबल बॉन्ड ओ घेतला, मग त्याचा सी एच टू फाईव्ह लिहिला आणि मग राहता राहिला एन एच लिहिला आणि पर्टिक्युलरली आपल्याला नायलॉन टू आणि नायलॉन सिक्सचा पॉलिमर बघायला मिळाला. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये हे बायोडिग्रेडेबल असल्यामुळं ह्यामध्ये पर्टिक्युलरली पी एच बी व्ही आणि डेक्स्ट्रॉन हे ऑर्थोपेडिक डिव्हायसेस म्हणजे लक्षात घ्या आपल्याला ज्या वेळेला जॉईंट्समध्ये जे हिंज रप्चर झाल्यानंतर किंवा त्याला काहीतरी क्रॅक गेला असेल किंवा आपल्याला गुडघ्याच्या ह्याच्या करता किंवा जिथं स्क्रू असतात जॉईंट्सला जे घातले असतात ॲक्सिडेंट झाल्यानंतर जे स्क्रू असतात ते म्हणजेच ऑर्थोपेडिक डिव्हायसेस ते ह्या बायोडिग्रेडेबल पर्टिक्युलरली पॉलिमर्स पासून तयार करतात. दुसरं इम्प्लांट्स जे दातामध्ये इम्प्लांट केलं जातं किंवा शरीरामध्ये आपल्या इम्प्लांट्स केले जातात, काही काही वेळेला कॅप बसवली जाते बघा, ती कॅप सुद्धा बायोडिग्रेडेबलच असते, हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर आपल्याला जी कॅप्सूल असलेल्या गोळ्या असतात बघा, जे तुमचं बिकॉसूलचं कॅप्सूल असेल किंवा तुम्ही कुठल्याही पर्टिक्युलरली जर तुम्ही ओमेज किंवा ओमी अशासारखं जर पित्तावरची जर गोळी असेल तर ती कॅप्सूल फॉर्ममध्ये असेल, ते कॅप्सूलचं जे कव्हर जे आहे ते कव्हर आपल्याला पी एच बी व्ही किंवा डेक्स्ट्रॉननं हे बनवलं जातं. म्हणजेच तिथं मी लिहिलेलं आहे कंट्रोल्ड ड्रग रिलीज. कारण का हे कॅप्सूल्स का बनवले जातात, तर आपल्याला त्याचा जो ड्रग आहे तो जर इंटस्टाईनमध्ये त्याचा रिलीज व्हायचा असेल तर तो तिथंच रिलीज व्हावं, म्हणजे ॲट द साईट ऑफ द ॲक्शन रिलीज व्हावं म्हणून ते कॅप्सूल्स बनवलेले असतात. ते पोटात होऊन चालत नाही, जर पोटातच रिलीज व्हायचं असेल तर ते तशा पद्धतीने ती कॅप्सूल्स तयार केली जाते. म्हणून कंट्रोल्ड ड्रग रिलीज करण्याकरता जे आवरण असतं कुणाला तर त्या मेडिसिनला आवरण जे दिलेलं असतं ते आवरण तयार केलं जातं किंवा ती कॅप्सूल जी तयार केली जाते ते पी एच बी व्हीनं किंवा डेक्स्ट्रॉननं केलं जातं. तसंच नायलॉन टू आणि नायलॉन सिक्सनं केलं जातं पर्टिक्युलरली ऑर्थोपेडिक डिव्हायसेस. आता ह्या ऑर्थोपेडिक डिव्हायसेस मध्ये आणखीन एक महत्वाचा पार्ट येतो ह्याच्यात की स्युचर्स, म्हणजे जे आपण टाके घालतो हे टाके बघा, आता बघा पूर्वी टाके काढायला म्हणून जात होती लोक, आता टाके काय म्हणतो आपण म्हणतो विरघळून जातात, आतल्या आत व्हॅनिश होतात. व्हॅनिश होतात म्हणजेच काय, ते बायोडिग्रेड होतात, म्हणजे दे आर गोइंग टू मॅच विथ अ पर्टिक्युलरली ह्युमन सेल्स किंवा ह्युमन बॉडी बरोबर ते मॅच होतात. ओके, हे लक्षात घ्या, त्यांना साईड इफेक्ट्स होत नाहीत. ओके, कारण का ते फॉरेन बॉडी आहे, म्हणजेच ते काय, दे आर कॉम्पॅटिबल विथ ह्युमन बॉडी आणि त्यामुळं त्या स्युचर्सचा आपल्याला त्रास होत नाही, ती विरघळून जातात, हे लक्षात ठेवा. ते तयार करताना नायलॉन टू नायलॉन सिक्स असेल डेक्स्ट्रॉन असेल पी एच बी व्हीचा यूज होतो. परंतु सगळ्यात नायलॉन टू आणि नायलॉन सिक्स चा महत्वाचा पार्ट म्हणजे ॲस्ट्रोटर्फ, जे हॉकीला खेळण्याकरता जे ग्राउंड तयार केलं जातं. पूर्वी हॉकी हे हिरवळीवर खेळलं जात होतं, आता ते ॲस्ट्रोटर्फ म्हणजे फास्ट मुवमेंट ऑफ द बॉल जी होते ती बिकॉज ऑफ अ ॲस्ट्रोटर्फ, आणि ते ॲस्ट्रोटर्फ हे नायलॉन टू आणि नायलॉन सिक्स पासून तयार केलं जातं, हे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये आपल्याला काही काही आणखीन महत्वाचे पार्ट्स येणार आहेत. ते महत्वाचे पार्ट्स म्हणजेच की आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये केवलार असेल, ग्लिप्टाल असेल, सुपर ग्ल्यू नावाचे आपल्याला वेगवेगळे पॉलिमर्स आहेत. परंतु ते पॉलिमर्स काय आहेत, त्या पॉलिमर्सचं प्रोसेस दिलेलं नाही आहे, दॅट इज नंबर वन. नंबर टू, ते फक्त त्याचे इनग्रेडियंट्स दिलेले आहेत, इनग्रेडियंट्स देऊन त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तो ॲडिशन आहे, ॲडिशन पॉलिमर आहे का कंडेन्सेशन पॉलिमर आहे किंवा तो को पॉलिमर आहे का हेटिरो पॉलिमर आहे. हे प्रकारचं एक टेबल तुम्हाला मी आत्ता ह्या याच्यातच पाठवून देतो. तसंच जे आपल्याला पर्टिक्युलरली जे जे डब्ल्यू एल नीट करता बरेचसे पॉलिमर्स जे आपल्या एन सी आर टीमध्येच पण नाही आहेत किंवा बऱ्याच आपल्याला बोर्डच्या पुस्तकामध्ये नाही आहे, त्याचं सुद्धा मी तुम्हाला
वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स म्हणजे पामा म्हणून PMMA पॉलिमिथाईल मिथाईल ॲक्रेलेट्स नावासारखा असा एक महत्त्वाचा पर्टिक्युलरली पॉलिमर आहे जो लेन्स कार्ट म्हणजे आपल्याला चष्म्याकरता काचा येतात ना त्या काचा असतील किंवा गाडीच्या काचा तयार करण्याकरता बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमर्स तयार होतात. अनब्रेकेबल गाच काचा ज्या असतात त्या बघा किंवा बुलेट प्रूफ काचा असतात त्या किंवा तुमचं हेल्मेट तयार करण्याकरता जे प्रॉडक्ट किंवा जे पॉलिमर यूज होतात त्याचं तुम्हाला मी रेफरन्सेस पाठवून देतो. त्याचा रेफरन्सेस लक्षात ठेवायचा बोर्डाकरता म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला बोर्ड करता विचारलं जाईल त्यावेळी त्याचा इन्ग्रेडियंट विचारला जाईल. दॅट इज नंबर वन. नंबर टू तो ॲडिशनल आहे का को पॉलिमर आहे विचारलं जाईल किंवा त्याचे युजेस काय आहेत हे विचारलं जाईल. ओके हे लक्षात ठेवा. थोडंसं आता मी जरा बसून शिकवतो. पुढचा जो पार्ट आहे जो तुमच्या बोर्डच्या पुस्तकात किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकात मेन्शन केलेला नाही आहे पर्टिक्युलरली मॉलेक्युल्सचा म्हणजेच मॉलेक्युलर मास ऑफ अ पॉलिमर्स. ओके मॉलेक्युलर मास ऑफ अ पॉलिमर्स आणि त्याचा इम्पॅक्ट हा पॉलिमर्सवरती नेमका कसा होतो आणि काय होतो हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो आणि हाऊ इट इज गोइंग टू बी डिटरमाइंड. So molecular mass of a polymer, that is the average molecular mass, are determined or evaluated by two ways. Pahila jo yeto hai number of average molecular mass. Okay? Manjes average molecular number of average molecular mass. Okay, ata tyamadhe kay sangitle n1 n2 n3 it is the number of macromolecule. ओके N1 N2 N3 N4 हे नंबर ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत आणि त्यांचा मास काय घेतलेला आहे तर M1 M2 M3 दे आर मॉलिक्युलर मासेस. मग जे नंबर ऑफ मायक्रो म्हणजे N1 चा मास असणारा M1 N2 चा असणारा M2 आणि N3 चा असणारा आहे M3. आता ते फाइंड आउट केलं जातं M/N=2. ओके आणि तुम्हाला जो समेशन ऑफ Ni to Mi with a summation of Ni हे बघायला मिळतं म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलरली नंबर ऑफ ॲव्हरेज मॉलिक्युलर मास हे कॅल्क्युलेट करता येतं. आता हे कशा करता कॅल्क्युलेट करतात तर पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स फाइंड आउट करण्याकरता. आता तो काय आहे पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स हा नंतर आपण बघायचा आहे. मग पुढचा जो आपल्याला डिटरमाइन करणारा फॅक्टर कुठला आहे तर वेट ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. आता वेट आता इथं जे काय आहे नंबर ऑफ ॲव्हरेज आहे इथं वेट ॲव्हरेज म्हणजेच M1 M2 M3 आर वेट ऑर मासेस ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजेच वेट म्हणा तुम्ही त्याला इथं नंबर आहे इथं मासेस किंवा वेट ऑफ मायक्रोमॉलिक्युल्स विथ मॉलिक्युलर मासेस M1 M2 M3 आहे आणि इथं M/W इज इक्वल टू M1 स्मॉल M1 इंटू कॅपिटल M1 प्लस स्मॉल M2 इंटू कॅपिटल M2 हे असं ऍडिशन करून त्याला डिवायडेशन M1 M2 M3 घेतलं तर समेशन काढता येतं. म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली जो Ni नंबर ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स विथ इन्फिनिटी टाईप मॉलिक्युलर मास म्हणजे इन्फिनिटीला काय मॉलिक्युलर मास असेल ते त्यांचा रेशो म्हणजेच तुमचा येतो नंबर ऑफ ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. सिमिलरली यू कॅन कॅल्क्युलेट ऑर यू कॅन डिटरमाइन वेट ॲव्हरेज मॉलिक्युलर मास. आता ह्या दोन्हीही म्हणजे हा फॅक्टर आणि हा फॅक्टर म्हणजेच आपल्याला जो मी
हा जो फॅक्टर घेतलेला आहे MN आणि हा MW हा इम्पॉर्टंट आहे. हा JEE दृष्टिकोनातून किंवा नीटच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. हा काय इम्पॉर्टंट आहे तर ह्यांचा जो रेशो आहे तो पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स म्हणून कॅल्क्युलेट करण्याकरता यूज होतो. ओके, म्हणजेच सगळ्यात महत्वाचं जर लक्षात घेतलं तर पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स हा कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला पार्ट कुठला जर येत असेल तर हा त्यानो जे फळ्यावर आपण बघतोय. ओके, ते फळ्यावर लिहिलेला जो काय महत्वाचा पार्ट आहे तर मॉलेक्युलर मासेस ऑफ पॉलिमर्स. आता हे मॉलेक्युलर मासेस ऑफ पॉलिमर्स जे आहेत हे दोन प्रकारांना आपल्याला इव्हॅल्युएट करता येतात, एक नंबर ऑफ एव्हरेज मॉलेक्युलर मास आणि वेट एव्हरेज मॉलेक्युलर मास ह्यांना आपल्याला इव्हॅल्युएट करता येतात. हा दॅट इज नंबर वन. आता ह्यामध्ये नंबर ऑफ एव्हरेज मॉलेक्युलर मास, आता नंबर ऑफ एव्हरेज मॉलेक्युलर मास म्हणजेच बघा एम बार आणि एन मी लिहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कॅपिटल एन, कॅपिटल एन टू आणि कॅपिटल एन थ्री आर द नंबर ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स, मॅक्रोमॉलिक्युल्सचा नंबर आहे तो, हे लक्षात ठेवा. आणि तो नंबर म्हणजेच आता एन वन असेल तर त्याचा मास काय आहे तर एम वन आहे, एन टू हा नंबर आहे तर त्याचा काय येणार आहे एम टू येणार आहे, आणि एम थ्री असेल तर त्याचा मास M3 असणार आहे. आता मग नंबर ऑफ पर्टिक्युलरली नंबर ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स आणि त्यांचा मास यांचं पर्टिक्युलरली मल्टिप्लिकेशन अँड N1 इंटू M1 प्लस N2 इंटू M2 N3 इंटू M3 असं ऍड करून डिवाइडेड बाय N1 प्लस N2 प्लस N3 हे आपण घेतला, रेशो घेतला तर तो तुम्हाला इव्हॅल्युएशन ऑफ कॅपिटल एम बार एन हा काढता येतो. आता हे लक्षात ठेवा त्यामध्ये NI हा जो नंबर आहे, NI इज द नंबर ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स, स्मॉल NI इज द नंबर ऑफ मायक्रोमॉलिक्युल्स स्मॉल NI आणि एम मॅक्रोमॉलिक्युल्स कुठल्या टाईप, आय टाईप म्हणजे इन्फिनिटी टाईपचा तो येणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आता हे जे एव्हरेज मॉलेक्युलर मास आहे हे सगळ्यावरती हे डिटरमाइन करण्याकरता सगळ्यात महत्वाचं यूज होतो त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा. त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कुठल्या आहेत तर तुम्हाला आता राऊत खेळे सर सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकवतात बघा, त्यातल्या ऑस्मॉटिक प्रेशर असेल, वेपर प्रेशर असेल, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असेल किंवा पर्टिक्युलरली डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट असेल, ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा यूज करून ही आपली डिटरमाइन एव्हरेज मॉलेक्युलर मासचं केलं जातं. आता पुढचा जो आहे ज्याला आपण वेट एव्हरेज मॉलेक्युलर मास म्हणतो, आता हिथं N1 N2 हे नंबर ऑफ आहेत, हिथं काय असणार आहे M1 M2 आर द वेट कुणाचं, त्या मॅक्रोमॉलिक्युल्सचं. ओके, आणि ते मॅक्रोमॉलिक्युल्सचा म्हणजे M1 इज द वेट ऑफ अ मॅक्रोमॉलिक्युल्स विथ अ मास, सिंगल मॉलिक्युल्सचं वेट M त्याचा मॅक्रोमॉलिक्युल्स तयार होणार आहे. ओके, म्हणजे M1 मध्येच छोटे छोटे ऍटम्स, त्याचा मास M1, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेला आपण हा M1 M2 M3 आर द वेट म्हणतो, M1 रिलेटेड टू कॅपिटल M1. आता कॅपिटल M1 आणि ह्या M1 मध्ये काय डिफरन्स आहे तर हा M1 मासेस ऑफ अ मॅक्रोमॉलिक्युल आहे. मॅक्रोमॉलिक्युल्स कसे तयार होणार आहे, स्मॉल स्मॉल मॉलिक्युल पासूनच मॅक्रोमॉलिक्युल्स तयार होणार आहेत ना, म्हणजे इंडिव्हिज्युअल ऍटम, इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्सच हे M1 ते एकत्र केलं की मॅक्रोमॉलिक्युल्सचं मास आणि असं तयार झालेला मॉलिक्युलर मास काय येणार, M1 येणार. तसंच M2 कॅपिटल M2 आपल्याला फाइंड आउट करता येतं. आता हे करायची गरज काय आहे, मॉलिक्युल्स वेट एव्हरेज मॉलिक्युलर मास हे इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स इंडिव्हिज्युअल ऍटम हे
काय यूज होतं तर पर्टिक्युलरली स्कॅटरिंग ऑफ लाईट ज्याला आपण टाइंडल इफेक्ट म्हणतो किंवा सेगमेंटेशन जो रेट आहे ओके तो रेट कॅल्क्युलेट करण्याकरता ह्या मॉलिक्युलर मास म्हणजे थोडक्यात तुमचं ऍडसॉर्प्शन मध्ये जे आपण कोऑग्युलेशन फॅक्टर बघितलेला होता ओके कोऑग्युलेशन फॅक्टर असेल तर त्याच्याकरता इलेक्ट्रोपोरोसिस इफेक्ट असेल किंवा टाइंडल इफेक्ट ज्याच्यामधून आपण ट्रू सोल्युशन हेट्रोजिनियस सोल्युशन और इम्प्युअर सोल्युशन ह्याचं आपण डिटर्मिनेशन करतो त्याच्याकरता हे वेट ॲव्हरेज मॉलिक्युलर मास हे डिटरमाइन केलं जातं हे लक्षात ठेवा. मग ह्याचा यूज पॉलिमर्स करता का आहे तर पॉलिमर्स करता महत्वाचं म्हणजे मोनो डिस्पर्स पॉलिमर्स आणि पॉली डिस्पर्स पॉलिमर्स असे दोन प्रकार आहेत. कुठले? मोनो डिस्पर्स पॉलिमर्स आणि पॉली डिस्पर्स पॉलिमर्स ह्यामधला डिफरन्स करण्याकरता कळण्याकरता तुम्हाला ह्या पर्टिक्युलरली महत्वाचे जे दोन पर्टिक्युलरली म्हणजेच ॲव्हरेज मॉलेक्युलर मास फाइंड आउट करण्याचे जे जो दोन मेथड बघितल्या त्या महत्वाच्या येतात. आता ह्यांचा ज्या वेळेला तुम्ही रेशो घ्याल, कुणाचा रेशो घेणार आहे तर रेशो ऑफ अ वेट ॲव्हरेज मॉलेक्युलर मास डिवायडेड बाय ओके नंबर ऑफ ॲव्हरेज मॉलेक्युलर मास म्हणजेच हा त्यालाच म्हणतात पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स. कुठल्या म्हणतात त्याला? पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स PDI. आणि हा PDI पर्टिक्युलरली डिटरमाइन करतो होमोजिनिसिटी. तो डिटरमाइन करतो काय? होमोजिनिसिटी. म्हणजेच लक्षात घ्या द रेशियो ऑफ वेट ॲव्हरेज मॉलिक्युलर मास अँड नंबर ऑफ ॲव्हरेज मॉलिक्युलर मास हे जे आपण पहिल्यांदा डिटरमाइन केले ते ओके त्यांचा रेशो घेतला की तुम्हाला PDI हा फॅक्टर बघायला मिळतो. ज्या वेळेला PDI इक्वल टू 1 येतो म्हणजेच MRW इक्वल टू MRN म्हणजेच वेट ॲव्हरेज मॉलिक्युलर मास इक्वल टू नंबर ऑफ ॲव्हरेज मॉलिक्युलर मास ज्या वेळेला येतं त्यावेळेला PDI इक्वल टू 1 येतं आणि तो पॉलिमर म्हणजेच मोनो डिस्पर्स पॉलिमर येतं. आणि ज्या वेळेला PDI पॉली डिस्पर्सिटी इंडेक्सची व्हॅल्यू 1 येते त्यावेळेला तो पॉलिमर होमोजिनियस पॉलिमर असतो हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला PDI ग्रेटर दॅन 1 म्हणजेच MRW ग्रेटर दॅन MRN असतो किंवा वाईस वर्सा पण असू शकेल त्यावेळेला हे लक्षात ठेवा पर्टिक्युलरली PDI ग्रेटर दॅन 1 ह्यामध्ये MRW इज ग्रेटर दॅन MRN असतो हे लक्षात घ्या. खालचा कधीही ग्रेटर दॅन असत नाही. त्यावेळेला जो पॉलिमर तयार होतो तो पॉलिमर म्हणजेच पॉली डिस्पर्स पॉलिमर येतो ज्याच्यामध्ये PDI इज ग्रेटर दॅन 1 आहे. आता PDI ग्रेटर दॅन 1 म्हणजेच तो पॉली डिस्पर्स पॉलिमर हा होमोजिनियस नसतो. होमोजिनियस कुठला असतो? मोनो डिस्पर्स. म्हणून मोनो डिस्पर्स विच इज रिलेटेड टू नॅचरल पॉलिमर अँड पर्टिक्युलरली पॉली डिस्पर्स ज्याच्यामध्ये PDI ग्रेटर दॅन 1 आहे ते सिंथेटिक पॉलिमर्स असतात हे लक्षात ठेवा. हे इम्पॉर्टंट. म्हणून सिंथेटिक पॉलिमर्स दे आर ब्रिटल इन कॅरेक्टर असण्याचे चान्सेस असतात कारण त्यामध्ये होमोजिनियसिटी पणा कमी असतो ॲज कम्पेअर टू नॅचरल पॉलिमर. म्हणजेच मोनो डिस्पर्स आणि पॉली डिस्पर्स पॉलिमर्स पर्टिक्युलरली क्लासिफाय करण्याकरता डिफरन्शिएट करण्याकरता आपल्याला वेट ॲव्हरेज मॉलिक्युलर मास अँड नंबर ऑफ ॲव्हरेज मॉलिक्युलर हे आपल्याला यूज होतं हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज. आता एक सगळ्यात महत्वाचं डेनियर DENIER परत एकदा सांगतो डेनियर DENIER डेनियर
इज द युनिट टू मेजर, बघा डेनियर इज द युनिट टू मेजर वेट पर युनिट लेंथ ऑफ अ फायबर, वेट पर युनिट लेंथ ऑफ द फायबर, हे डेनियर हे युनिट आहे कुणाचं, वेट पर कुणाचं आहे युनिट लेंथ, युनिट लेंथ ज्यावेळेला फायबरची कॅल्क्युलेट करतात त्याचा वेट करतो त्यावेळेला त्याचं युनिट असणार आहे किंवा ते मोजलं जाणार आहे, ते डेनियर्सनं मोजलं जाणार आहे हे लक्षात ठेवा. पॉली डिस्पर्सिटी म्हणजे पॉली डिस्पर्स पॉलिमर आणि मोनो डिस्पर्स पॉलिमर हे महत्वाचे आहेत. हे पीडीआय म्हणजे पॉली डिस्पर्सिटी इंडेक्स ह्याच्यावरून आपल्याला क्लासिफाय करता येतं. त्याच्याकरता आपल्याला नंबर ऑफ ऍव्हरेज मॉलिक्युलर मास अँड वेट ऍव्हरेज मॉलिक्युलर मास हे डिटरमाइन केलं जातं. नंबर ऑफ ऍव्हरेज मॉलिक्युलर मास हे फाइंड आउट करण्याकरता आपल्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज सच लाईक ऑस्मॉटिक प्रेशर, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट, इलेवेशन इन बॉइलिंग पॉइंट हा क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आधार घेऊन त्या व्हॅल्यू डिटरमाइन कराव्या लागतात. तसंच वेट ऍव्हरेज मॉलेक्युलर मास हे सुद्धा डिटरमाइन करण्याकरता आपल्याला पर्टिक्युलरली ऍडसॉर्प्शन जो आपल्याला 11वीला झालेला आहे त्यामधला जो टाइंडल इफेक्ट आहे किंवा सेडिमेंटेशन जो रेट आहे त्याच्या थ्रू आपण ही व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. आणि रेशो आपण वेट ऍव्हरेज मॉलेक्युलर मास डिवायडेड बाय नंबर ऑफ नंबर ऍव्हरेज मॉलेक्युलर मास हा घेतला तर पीडीआय इंडेक्स कॅल्क्युलेट करता येतो. हा जो शेवटचा पार्ट सांगितलेला आहे हा JEE आणि नीटच्या कॅरेक्टर्स करता आहे हे लक्षात ठेवा. आणि डेनियर विच इज द युनिट ऑफ अ वेट पर युनिट लेंथ ऑफ अ फायबर, तर इथं आपला पॉलिमर हा बोर्डाच्या दृष्टिकोनातून JEE CET नीटच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. त्याच्यावरचे जे आपल्याला महत्वाचा म्हणजे MCQ आहे त्याच्या पुढचीही मी तुम्हाला देतो. पर्टिक्युलरली एक नंबर ऑफ क्वेश्चन्सची सिरीज देतो आणि ती आपण पुढच्या भागात सोडवून घेऊया. थँक्यू.